नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की PFMS या पोर्टलवर आपण बँक ॲक्टिवेशन केलं, त्यानंतर आपण मेकर आणि चेकरचे ID क्रिएट केले आणि त्यानंतर आता आपल्याला वेंडर ॲड करायचे आहे. तर ते वेंडर कशा प्रकारे ॲड करावे या संदर्भातलीच माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण बघूया. चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. वेंडर ॲड करण्यासाठी आपण लॉग इन पेजवर आलो आणि या ठिकाणी आपल्याला मेकरच्या ID लॉग इन करायचं आहे. जो मेकरचा आपण तयार केला होता त्या ID आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. तर या ठिकाणी मी मेकरचा ID टाकतो. आणि मेकरचा जो आपण तयार केला तो पासवर्ड टाकतो. हे लॉग इन पेज झालेलं आहे. लॉग इन पेजवर गेल्यानंतर आपल्याला आता वेंडर तयार करायचा आहे. तर वेंडर तयार करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मास्टर या टॅबवर जायचं आहे. मग ज्या टॅबवर आपण गेलो मास्टर, त्या टॅबवर जायचं आहे. इथे आपल्याला 4 सबमेनू दिसत आहे, यातल्या वेंडरवर जायचं आहे आपल्याला. आणि खाली करतो थोडंसं पेज म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. मास्टर, वेंडर आणि या ठिकाणी पुन्हा काही ऑप्शन तुम्हाला दिसत आहे, यातला ॲड न्यूवर जायचं आहे. कारण तो वेंडर आपल्याला नव्याने ॲड करायचा आहे म्हणून मी ॲड न्यू केलं. ॲड न्यूवर क्लिक केल्यावर आपल्यासमोर हा वेंडरचा फॉर्म ओपन होईल. आता या ठिकाणी आपल्याला खूप सारे ऑप्शन दिसत आहे, परंतु नेमके कोणते ऑप्शन आवश्यक आहे ते जाणून घेण्यासाठी काहीही माहिती न भरता अगोदर आपण जर सेव्हचं बटन जर दाबलं तर पहा, काही आयटम हे रिक्वायर्ड दिसत आहे, ते भरणं आवश्यक आहे. म्हणजे वेंडरचा मोबाईल नंबर, त्यानंतर त्याचा जिल्हा, त्याचा जिल्हा आवश्यक नाही आहे, सिटी आवश्यक आहे, ॲड्रेस आवश्यक आहे, या गोष्टी आहे. परंतु तुमच्याजवळ जी जी माहिती उपलब्ध असेल ती तुम्ही टाकू शकता. आपण पहिलेपासून आता हा फॉर्म पाहू. आणि बँक नेम आणि बँक अकाउंट तर आवश्यकच आहे. तर टाईपमध्ये जर आपण गेलं तर या ठिकाणी ड्रॉपडाऊन मेनूवर आपण क्लिक केलं तर पर्सनल म्हणजे काही वैयक्तिक ट्रान्झॅक्शन आहे, म्हणजे छोटे लोक ते पर्सनलमध्ये आपल्याला घेता येईल. आणि दुसरं आहे कमर्शियल, म्हणजे मोठे दुकानदार वगैरे आणि इतरही काही गोष्टी आहे. तर जे आवश्यक असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर वेंडरचं नाव आपल्याला टाकायचं आहे, त्यानंतर त्याची जन्मतारीख टाकायची आहे. रिक्वायर्ड माहिती आवश्यक आहे, पण उपलब्ध असल्यास इतरही माहिती तुम्ही भरली तर चांगलं राहील. त्यानंतर फादर किंवा हजबंड नेम, त्यानंतर आधार नंबर, GST नंबर, पॅन नंबर, ॲड्रेस, सिटी, कंट्री, डिस्ट्रिक्ट, मोबाईल नंबर, ईमेल, त्यानंतर ॲड्रेस 2, ॲड्रेस 3, स्टेट, पिनकोड, फोन नंबर, या सगळ्या गोष्टी आणि ईमेल शेवटी आलेला आहे. या सगळ्या गोष्टी भरणं आवश्यक आहे, ज्या रिक्वायर्ड आहेत त्या. या व्यतिरिक्त तुम्हाला जे आवश्यक वाटेल किंवा असेल उपलब्ध ती माहिती तुम्ही भरू शकता. आणि त्यानंतर बँक नेम आपल्याला टाकायचं आहे, कोणाचं? वेंडरचं. तर या ठिकाणी सिलेक्ट बँकवर जर आपण गेलो तर काही ऑप्शन येईल आणि या ऑप्शनमध्ये जर आपण नाव टाकलं स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सर्च जर केलं तर आपल्यासमोर बघा स्टेट बँक ऑफ इंडिया आलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि ॲड बँक डिटेल वर आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे त्या वेंडरची बँक आपल्या लॉग इनवर जनरेट म्हणजे अपलोड केली जाईल आणि ते नेहमीसाठी सेव्ह राहील. आणि त्यानंतर सगळं पेज ओके झालं की त्याला सेव्ह करायचं. असे अनेक वेंडर आपण त्या ठिकाणी ॲड करू शकतो. तर अशा प्रकारे आपण वेंडर ॲड करायचे आहे या ठिकाणी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये PFMS पोर्टलवर वेंडर कसे ॲड करावे याबद्दलचीच माहिती होती. पुढील व्हिडिओमध्ये आपण खर्च कसा करावा, एक्सपेंडिचर कसा करावा या टॅबमधून माहिती आपण घेणार आहोत. तर हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.